बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, दैट मीन्स डिवाइडिंग एनिमल्स इन टू ग्रुप अँड सब ग्रुप, दैट मीन्स बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बघा, आपण वर्षभर अभ्यास केला, खूप सारे रजिस्टर आपण लिहून कम्प्लीट केले, ज्या वेळेस एक्झाम आहे त्यावेळेस आपल्याला सॉर्ट आउट करावं लागेल. ओके, जसं मॅथचे आहेत ते सेपरेट करावं लागतील, बायोलॉजीचे सेपरेट करावं लागतील, किंवा सायन्सचे सेपरेट करावं लागतील, इंग्लिशचे सेपरेट करावं लागतील. का? तर ज्या दिवशी आपल्याला अभ्यास करायचा आहे मॅथचा, त्या दिवशी आपल्याला ते सगळे बाजूला घ्यायचे आहेत आणि सगळ्याच्या सगळा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय? अभ्यास करण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण त्यांना वेगवेगळं सॉर्ट आउट केलं, डिवाइड केलं, सेपरेट केलं. तर तशाच टाईपमध्ये आपल्याला 7 मिलियन्स ॲनिमल जे आहेत पूर्ण अर्थवर, त्यांना सेपरेट करायचं आहे फक्त अभ्यासासाठी. तर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर स्टडी, याला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणू शकतो.